भानू बाबा ना आत्ता कळलं की मी इथे तर ते आकाश पाताळ एक करतील रे. कदाचित कदाचित मला इथून परतही घेऊन जातील. आणि इचलकरंजीच्या त्या बंदिस्त घरात मला परत डांबून ठेवतील. अनु आत्ता खरा आपण धीर धरायला हवा आणि तू असं करतेस. अरे पण आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. मला कल्पना होती. खरंच? कारण बंधू आपल्या घरी सुखरूप पोचली हे कळल्यानंतर आईचं मोठं टेन्शन कमी झालं असं. तर तुझे बाबा त्यांना असं म्हणाले की दादानी म्हणजे तुझ्या काकानी मनाला फार लावून घेतलंय त्यामुळे आधी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं असं बोलून तुझ्या बाबांनी फोन कट केला. मी बोलू त्यांच्याशी. अरे ग्लास ठेवला मी कुणा घेतला हो. घेतलंय हो य काय चाललं काय असं कुणाल कमाल हे घेतलं ते घेतलं सगळंच घेतलं म्हणतेस तू आणि मी आपलं मगापासून तुला मदत करण्याचा प्रयत्न करतो. याला मदत म्हणत नाही. अच्छा मदत नाही म्हणत काय म्हणतात याला काय म्हणतात याला याला लुडबुड म्हणतात. अरे आता मी स्वतः करते ना सगळं तू कशाला मध्ये मध्ये करतोय लुडबुड झाली तयारी होय काय काय केलंय सांग मला. अरे जोशी काकांकडे जे जे आवडतं ना ते सगळं केलंय. आलूचे पराठे मुलाची कोशिंबीर काय कसली मुलाची कुठल्या मुलाची कोशिंबीर. अगं मुलाची नाही ग मुळ्याची मुळ्याची बोल मुळ्याची कोशिंबीर बरोबर आहे मुलाची नाही भाऊ हिला सुधरवा तुम्ही स्वतः बिघडू नका. नाही ना मी आता नाही हातीला शिकवतोच मी इच्छी ना आता शाळा घेतोस हे बघ आपला जो इथला टाळू असतो आपला हा जीभ आहे ना ती आपली टाळूला लावायची म्हण अळ नाही नाही थोडीशी ना अशी आतल्या बाजूला पळावची काय करताय. नाही नाही तुला शिकव नाही शिकल्याशिवाय येत नाही मेहनत कर थोडासा अजून हा बोल नाही बोल तुला समजलं ना. नाही नाही तुला समजणं महत्वाचं आम्हाला तर आधीपासून समजतं ना सगळं ह्या घरात नवीन कोण हा मुळ्या मुळ्या शाबाश आता म्हण मुळ्याची मुळ्याची अळवला थोडस य लाव भाऊ सांग ना. नाही नाही कर प्रयत्न कर एकदा लास्ट पटकन 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 मुळ्याची कोशिंबीर शाबाश झालं होय होय. अगं पण मुळ्याची कोशिंबीर अनुला कशी झाले का कुणाल आता तूच सांग काय ते. अगं अनुच्या बाळाला त्रास होईल ना. मुळ्याची कोशिंबीर अनुनी खाल्ली तर बाळाला त्रास होईल असं कस. बरोबर आहे बरोबर आहे. सगळं माहित असलं तरी सगळं समजवता येतं असं नाही. अरे असे कसे अभी बताओ क्या बात आहे. कुणाल सांगेल तुला. मी काय सांगू. अरे काय सांगू म्हणजे काय डॉक्टर आहेस तू. हो काय हो विसरलोच होतो. अब बताओ भी कसं होणार आहे तुझं कोणास ठोक. रायमा मी अनुसाठी दह्यात मेतकूट काढून घेतो त्यात कांदा घालतो तेवढा घेऊन जा. हा मी आलो. एजी एजी सांगा ना काय अनुनी कोशिंबीर खाली तर बाळाला त्रास कसा होईल. अरे असं काय हसतोय कुणाल सांग ना. काय नाही रायमा मला
आतापर्यंत असं वाटायचं की जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येतात. हा तू पण आज मला कळलंय क्या जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येत नाही. क्या भाव खा रहे हो कुणाल, बोलो ना, क्या ऐसे हंसे जा रहे हो तुम? देखो मुझे भी गुस्सा आता है फिर. ओके बर मी एक सांगितलं तर माझ्यावर विश्वास ठेवशील? एक काय, तू जे सांगणार असशील ना ते सांगायच्या पहिलेच मला तुझ्यावर विश्वास होईल. काय सांग? तुम पागल हो. पागल थी नहीं, अब हो गई. जाओ, माफ किया, मुझे कुछ नहीं पूछना है तुमसे. मला फक्त हेच सांगायचं होतं की आता तू जे मला विचारतेस ना अनुजाबद्दल, नाही त्याच्या बाळाबद्दल, तर मी सांगतो त्यावर विश्वास ठेव की ह्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला स्वतःलाच मिळेल. तुला मुद्दाम असं दुसऱ्या कोणाला विचारण्याची गरजच पडणार नाही. क्यों? हे भगवान. अरे भगवान को क्यों याद कर रहे हो? एका कठीण प्रश्नानंतर आणखी एक कठीण सवाल. अब मैंने ऐसा क्या पूछ लिया कुणाल? अनुच्या बाळाला जर अनुने मुळाची कोशिंबीर खाल्ली तर बाळाला कसा त्रास होईल हा तुझा प्रश्न आहे ना. या तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला तेव्हा मिळेल जेव्हा आपलं लग्न होईल, तू आई होशील आणि आपलं बाळ तुझ्या मांडीवर असेल त्यावेळेस. समजणार आहे. कशाचं काय होऊन बसलं? अगं पण कधीतरी ते होणारच होत. हो पण त्यामुळे मालूची केवढी धावपळ चालली आहे. अनुची आई मालूचा हातच तोडायला तयार नाही आहे. आता खरं म्हणजे तिची सख्खी बहीण तिथं आहे. हो ना, पण त्या मालूला म्हणतायत तुम्ही जाऊ नका म्हणून. मी मालूला म्हटलं तू घराची काही काळजी करू नकोस, मी येऊन जाऊन लक्ष ठेवेन. आज रात्री झोपायलाही मी तिकडेच चालले. अगं पण ते दुधाचं बिल द्यायचं होतं ना. नको त्यावेळी नको ते प्रश्न तुम्हाला कसे सुचतात हो. बिलाचं काय ते तुम्ही बघा, मला नका सांगू. भाऊ आता हसताय तुम्ही, पण नंतर आमच्या घरी येऊन बघा. तुम्ही 13 रुपये जास्त दिलेत, त्यांनी 16 रुपये कमी दिले, ह्याच्यावर ती माझं डोकं खाते. एवढं काही बोलायला नकोय. तुम्ही डबल बिल द्या ना, मी काही बोलणार नाही, मग तर झालं. भाऊ सांजाच्या पोळ्या केल्यात, घेऊन येते. हा नाही नाही वैदी नको. का घ्या ना. नाही तुम्ही हवं तर बांधून द्या, मी उद्या खाईन. का पण एवढं काय झालंय? अहो आमच्या पोरीने आज घरी आलूचे पराठे केले होते. भाऊ एक घ्या ना, एक घ्या ना असे म्हणता म्हणता किती खायला घातलं एकूणच ठाऊक. रायमा सगळं शिकली नाही? सगळं शिकली आणि मला शिकवलं. सगळं शिकली आणि मला शिकवलं. तुम्हाला शिकवलं? अरे हसताय काय? अगं आमचे भाऊ म्हणजे ना अगदी कठीण आहेत बघ. म्हणजे? अगं पूर्वी रस्त्यात उभं राहून पाणीपुरी खायला भाऊंना लाज वाटायची, पण आता रायमामुळे भाऊ धीट झालेत, अगदी 2 डझन पाणीपुऱ्या अगदी पाणी न सांडता खाऊ शकतात. तेवढं नाही येत आंबे सर. हा लोशा अजून खात नाही, पण मी अंडा बुर्जी खायला शिकलोय.
उकडलेलं अंडे सुद्धा मला फोडता यायला लागलंय. भाऊ, ही प्रगती म्हणजे अगदी खूपच झालं. रायमासाठी मी नाही समजले काय वहिनी. रायमाला घर आपलं वाटलं पाहिजे, त्यासाठी तिला थोडी मोकळीक द्यायला हवी. कसं असतं ना वहिनी, 10 पैकी 4 गोष्टींना आपण हो म्हटलं ना की 6 गोष्टींना नाही म्हणता येतं. अगदी खरं आहे तुमचं. त्यातूनच हा बदल झाला. आणि खरं सांगतो, खमंग अंडा भुर्जी ऑमलेट मला आवडायला लागलो आणि तिच्या हातचं मला आवडतं हे बघून ती सुद्धा खुश झाली. आणि आता आमटीमध्ये गूळ किती टाकायचा, भाजीमध्ये जिरेपूड कधी घालायची हे मला ती अगदी मोकळेपणाने विचारायला लागलेली आहे. आणि आता तर साबुदाण्याच्या खिचडीपासून सगळे पदार्थ ती अगदी छान बनवते. चला, म्हणजे आता रायमाच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर घ्यायला हरकत नाही. कारण मालती घोकत असतेच, पण जोशी भाऊजींनाही सांगायला हवं. कारण ते कुणालच्या घरी गेल्याशिवाय लग्नाची बोलणी होणारच नाहीत. तू उगाच अशी घाई करू नकोस ग. त्या अनुच्या आईला आधी घरी येऊ दे, त्यांची भेट होऊ दे, मग बघू. भाऊ, पण काहीही मदत लागली तर हक्काने सांगा. हा, असं काय बोलताय वहिनी. नाही, तुम्ही भले मालूची जवळची मैत्रीण असाल, पण शेवटी आपण सगळे मुलीकडच्या पार्टीचे. त्याची तर तुम्ही काही काळजी करू नका भाऊ. रुखवतापासून सगळं तयार आहे. अहो, प्रज्ञाने उषांचे अभ्रे इतके सुंदर भरले आहेत ना पॅचवर्क करून, तुम्हाला दाखवायला आणते. हा, आणखी बरंच काही आहे. अगं हे बघ, फक्त उषांचे अभ्रे घेऊन ये, नाहीतर तू ती सगळी ट्रंक उचलून आणशील इथे. आपलं काहीतरीच. तिखट नाही ना लागत जास्ती. ताई अगं राहू दे, मी खाईन ना माझ्या हाताने. दे मला दे. आता मी लाड करते ना तुझे, तर करून घे मुकाटेनं. तुला खरं सांगू, हाती पायी धड आलीस ना तेव्हाच माझ्या जीवात जीव आला. माहितीये, नको नको ते विचार आले होते मनात. ताई, तुझा राग गेला ना पण. तुला असं का विचारव असं वाटतंय? अग वंदे, काय झालं? ताई, खर तर इथे येण्यापूर्वी मला सगळ्यांचीच खूप भीती वाटत होती. छान, आम्ही तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो आणि तुला आमची भीती वाटत होती. खरंच खरंच तुम्ही माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला होतात? पण मग आईही आली नाही, तिचा फोनही नाही आला. मावशी सुद्धा इकडेच आहे, पण ती सुद्धा भेटायला नाही आली. नाही म्हणजे ऍक्च्युली मीच सांगितलं होतं, मीच सांगितलं त्या दोघींना की तुम्ही आत्ता लगेच येऊ नका म्हणून. असं का म्हणालीस पण तू? हा ग, तुझी काय अवस्था झाली होती? किती किती प्रवास करून आली होतीस तू वेडावाकडा? जवळजवळ शुद्ध हरपल्यासारखी झाली होती. आणि तुला जर का आईने या अवस्थेत बघितलं असतं ना, तर किती घाबरली असती ती. ताई, तो थकवा नव्हता, ताण होता, ताण. मनाला सारखी भीती वाटत होती. तुझ्याकडे यायच्या नादात बाबांच्या हाती सापडले तर?
अरे पण त्या वंदूला सांगायला गेलं कोण? मुद्दम कोणी सांगितलं नाही हो, ती तिची मैत्रीण शारदा आली होती वंदूला बघायला आणि अनु शारदाला सांगत होती. पण जाऊ दे ना, एकदा कळून गेलं ना टेन्शन गेलं. अहो पण वंदू आता आईकडे जायचा हट्ट धरून बसली आहे, त्याचं काय करायचं? आपण मालूला विचारूया ना. जर ती म्हणाली की अनुच्या आईची तब्येत आता बरीचशी सावरली आहे तर वंदूला घेऊन जाऊ, त्यात काय एवढं? अहो तसं नाही वहिनी, नेमके वंदूचे बाबा तिथे आले तर नसता घोळ व्हायचा ना. आधीच तो माणूस आहे रानटी, त्यात चिडलेला उगाच हॉस्पिटलमध्ये तमाशा. भाऊ आपण त्या तमाशाला भीक घालायचीच नाही ना. सामान्य माणसाची ना इथेच कोंडी होते. तमाशा होईल या भीतीनेच आणि या कल्पनेनेच आपण अर्ध्या अधिक घाबरतो. लोक बघतील, बघ्यांची गर्दी जमेल. तुझं काय म्हणणं आहे? वंदूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. ठीक आहे डॉक्टर, तू वंदूच्या आईजवळ जा, त्यांची एकूण परिस्थिती बघ आणि आम्हाला कळव, आम्ही वंदूला घेऊन येतोच. डॉक्टर जर तुम्ही जाता जात ना तर मालतीला माझा निरोप सांगा की तिकडेच थांब म्हणून. म्हणजे तू सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतेस की काय? का मी का नको येऊ? अगं मग इथे अनुजवळ कोण? अनुजवळ कोणीतरी थांबायला हवं. नाही वहिनी, तुम्ही जा वंदू बरोबर, मी थांबेन अनुकडे. शिवाय रायमा सुद्धा आहेस ना. बरं मी निघू आता. हा फोन करा. हो चला, आपण सुद्धा जोशी साहेबांकडे जायला निघाला हवं. काय डॉक्टरचा फोन तिथे येईपर्यंत आपण पोचलेलं बरं. हो चला चला. दनू शांता येणार आहे इथे तुला भेटायला. शांता? कोण शांता? दिवस निशेचा घोर